नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बारावी अकाऊंट एफ एफ ए म्हणजे फायनल अकाउंट चॅप्टर आणि त्यामधील दिल, मध्ये दिलेल्या आपल्याला जनरल ॲडजस्टमेंट आहेत बावीस या बावीस ॲडजस्टमेंटची आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत सविस्तर अभ्यास करणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व ॲडजस्टमेंट मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि तुम्हाला ही त्या नक्की समजतील याची मला खात्री आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटच्या वीस सेकंदामध्ये त्या त्या विषयाच्या सर्व व्हिडिओंची मागील सर्व व्हिडिओंची लिंक लिस्ट त्यामध्ये मी दिलेली आहे मा तर सर्वांनी शेवटच्या वीस सेकंदामध्ये जाऊन मागील व्हिडिओ जर पाहिजे असतील तुम्हाला अकाउंटचे तर तिथे त्या दिलेल्या लिस्टवरती तुम्ही क्लिक करा तुम्हाला पहिला व्हिडिओ चालू होईल त्यानंतर पहिल्या व्हिडिओच्या खाली डाऊन ॲरो आहे त्या डाऊन ॲरोवर जर क्लिक केलं तर मागील जेवढे व्हिडिओ आपण सेव मी सेंड केलेले आहेत ते तुम्हाला सर्व दिसतील आणि तुम्ही त्या आ... जो पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण आज अभ्यासणार आप आहोत जनरल ऍडजस्टमेंट बावीस जनरल ऍडजस्टमेंट जे आहेत त्यांचा आपण आज अभ्यास आप करणार आहोत चला तर मग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांचे फॉर्मॅट्स किंवा प्रोफार्म अभ्यासलेले आहेत ते सर्व तुम्ही वहीमध्ये लिहून काढा मी समजून सांगितल्याप्रमाणे काही महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला व्हिडिओ पाहत असताना लक्षात आले असतील तर तुम्ही ते नंतर वहीमध्ये लिहून काढा त्याचा उपयोग आपल्याला पुन्हा पुन्हा होत असतो त्याचप्रमाणे अकरावीला आपण जे शिकलेलो आहोत फायनल अकाउंट त्याच्या ॲडजस्टमेंट त्याही या ठिकाणी आपल्याला आता उपयोगी पडणार आहेत त्यांचाही तुम्ही अभ्यास केला तर तुमचा पुढील उदाहरणे सोडवताना नक्कीच फायदा होईल तर आपण आता पाहूया या बारावीच्या पुस्तकात दिलेल्या बावीस जनरल ॲडजस्टमेंट तर आता आपण जाऊया ॲडजस्टमेंट आणि त्यांची ओळख करून घेऊया सर्व अकरावीला बऱ्यापैकी झालेल्या ॲडजस्टमेंट ज्या आहेत जवळजवळ सगळ्याच्या सगळ्या इथे आहेत आणि काही नवीन ॲड झालेल्या आहेत तर आता आपल्याला जो, जो, जो टेबल आहे पान नंबर जे आहे एकोणीस नंबर म्हणजे आपण काल नोट पाहिली शेवटी त्याच्या खालीच ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत तर आपण त्याचा आपण आता माहिती घेऊया नीट का लक्षपूर्वक आहे का या तुम्हालासुद्धा त्याचे इफेक्ट तोंडी सांगता आले पाहिजे मी तुम्हाला अकरावीला सांगितले ॲडजस्टमेंटचं नाव लिहायचं तोंडी इफेक्ट लिहून ले काढायचा या अकरावीच्या सुरुवातीला मी पहिल्या दोन मेसेज टाकले होते आठवते त्याच्यामध्ये तुम्हाला तेच सांगितलं होतं ॲडजस्टमेंट लिहा बिन पाहता इफेक्ट लिहा चला आता पण माझ्याबरोबर तुम्ही काय करायचं आहे मी ऍडजस्टमेंटचं नाव घेणार तुम्ही इफेक्ट सांगायचा आहे आलं लक्ष तर अशा प्रकारे आपण बघूया जमतं आहे का तुम्हाला ट्राय करा नंतर मी सांगणारच आहे पुढे आता पहिलं आहे क्लोजिंग स्टॉक तर क्लोजिंग स्टॉकच्या बाबत आपण भरपूर उदाहरणं सोडवली आहे आणि त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे की क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट होतात एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि दुसरा कुठं होतो बॅलन्स शीटच्या आसेट साईडला पुस्तकास समोर दिलेलंच आहे मी आता माझ्या मनाने सांगतोय थोडं मागे पुढे आणि फर्स्ट इफेक्ट सेकंड इफेक्ट असं काही नाही कोणताही आधी लिहा नंतर लिहा त्याच्यात क्रम बदलला तर काही फरक नाही पडत परंतु काही क्रम मात्र क्रमाने केले तर जर आपल्याला लिहायला सोपं हो जातं म्हणून आपण ते क्रम निश्चित आधी करून घ्या तर इथे तुम्ही ट्रेडिंगच्या केडचा पहिल्यांदा लिहा नंतर मग बॅलन्स शीटचा लिहिला तरी चालेल तर त्यातल्या त्यात आपण क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला असतो एक्झाम्पलमध्ये खाली पहिलीच ॲडजस्टमेंट असते शक्यतो काही अफवाद आहेत की त्या वेगळ्या ठिकाणी लिहिल्या आहेत काही ठिकाणी क्लोजिंग स्टॉक शोधण्याच्या वेगळ्याही पद्धती आहेत त्याही आपण अभ्यासणार आहोत कॅल्क्युलेशन्स तर अकरावीला झालेलं आहे पुन्हा आपण बारावीला परत सविस्तर पाहणार आहोत काळजी करायचं काही कारण नाही तर क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीमध्ये आपल्याला जे ॲडजस्टमेंट दिलेली असेल जर एकच रक्कम दिलेली असेल तर तीच रक्कम घेऊन इफेक्ट द्या आठवतंय सर्वांना अजून काय सांगितलं होतं मी जर दोन रक्कम दिलेल्या असतील दोन अमाऊंट दिलेल्या असतील तर त्यापैकी कोणती घ्यायची जी कमी असेल ती आहे का नुसतंच ऐकत बसू नका रिप्लाय देत चला मनातल्या मनात तर अमाऊंट घ्यायची आहे जी कमी असेल ती घ्यायची आणि फर्स्ट इफेक्ट सेकंड इफेक्ट द्यायचा आहे चला दुसरी ॲडजस्टमेंट पाहूया आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पटापटा तुम्ही दोन इफेक्ट सांगता आले पाहिजे झालेली ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय करायचं आहे ट्रेडिंग अकाऊंट किंवा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला संबंधित आयटममध्ये काय करायचं आहे लेस करायचं आहे का ॲड करायचंय नक्की काय तर आउटस्टँडिंग असेल तर काय करा ॲड करा आता ॲड केल्यानंतर हा झाला पहिला इफेक्ट दुसरा इफेक्ट कुठं देतो आपण बॅलन्सशीटच्या लॅबिलिटी साईडला तिसरी पहा प्रीपेड एक्सपेन्सेस अगोदरच केलेला खर्च तर मग पहिल्यांदा प्रीपेड असेल तर, तर परत तसंच ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जो आयटम जिथं असेल तिथे जायचं तिथे आयटम त्याची येणार रक्कम त्यातून लेस प्रीपेड आणि मग जी अमाऊंट आहे प्रीपेडची ती या ठिकाणी वचा चिन्ह द्यायचं आहे आणि त्याच्या खाली पुढे रक्कम लिहायची रेषा मारायची नावटाला रक्कम घ्यायची हे झालं ट्रेडिंग किंवा प्रॉफिट लॉसचा इफेक्ट आणि नंतर दुसरा इफेक्ट लिहायचा आहे बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा प्रीपेड आपण म्हणतो ना ॲसेट प्रीपेड ऍसेटची नावं घ्या किंवा प्रीपेड डिस्काउंट प्रीपेड कमिशन प्रीपेड सॅलरी असे आयटम त्या ठिकाणी प्रीपेडमध्ये येतात प्रीपेड ऑडिट फीज वगैरे वगैरे ठीक आहे चौथं ऍडजस्टमेंट पहा इन्कम रिसिवड इन ॲडव्हान्स किंवा त्याला आपण काय म्हणतो प्री प्रीरिसिवड इन्कम म्हणजे कुणीतरी आपल्याला अगोदर जर आप रक्कम देऊन ठेवली असेल तर काय करणार आपण मग आता कुणीतरी अगोदर रक्कम जर आपल्याकडे देऊन ठेवली असेल तर ती काही आपली इन्कम नसतो आणि म्हणून तर संबंधित मधून तो आपण काय करायचा आहे लेस करायचा आहे पहा बरं इफेक्ट फर्स्ट काय सांगितलंय डिडक फ्रॉम द पर्टिक्युलर इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जो ॲ इन्कमचा आयटम आहे त्याच्यातून तुम्ही काय करा हा इन्कम रिसीव्ड जो आहे लेस करा डिडक्ट करा वजा करा आणि वजा करून रक्कम आवठवलेल्या आता वजा करून जी अमाऊंट वजा केलेली आहे त्याचा दुसरा इफेक्ट कुठं द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आणि तिथे लॅबिल्टी साइडला जायचं आणि काय लिहायचं हेच ॲडजस्टमेंटचं नाव लिहायचं इन्कम रिसिवड इन ॲडव्हान्स किंवा तुम्ही काय लिहू शकता प्रीपेड प्री रिसिवड इनकम आणि ती अमाऊंट लिहायची जी लेस केली ती ठीक आहे चौथी ॲडजस्टमेंट झाली पाचवी पहा इन्कम रिसिवेबल जे तुम्हाला उत्पन्न त्या ठिकाणी मिळणार आहे तर मिळणार असेल तर आपला इन्कम वाढणार मग आपण कुठं जायचं आहे पहा बरं काय सांगितलं फर्स्ट इफेक्ट ॲड टू द पर्टिक्युलर इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं आणि संबंधित इन्कमच्या ॲटममध्ये तो काय करायचा आहे इन्कम ॲड करायचा आहे आणि अधिकचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही त्याच्या खाली रेषा मारायला विसरायचं नाही बरेच विद्यार्थी विसरतात बरं मग सगळं रे अधिकचं चिन्ह दिलं अमाऊंट लिहिली रेषा ओढली खाली आणि नंतर आउटरला रक्कम घेऊन टाकली ठीक आहे प्रॉफिट लॉसचा क्रेडिटचा इफेक्ट कसा लिहायचं कळालं आता दुसरा इफेक्ट होणार कुठे आता इन्कम आपल्याला मिळालेलं आहे मग आपल्याला काय मिळालं आसेट आपली वाढली का कमी होणार कलॅबिलिटी वाढणार तर आपले आसेट पैसे मिळाले की नाही आपल्याला इन्कम वाढला उत्पन्न वाढलं म्हणजे आपली आसेट साईड काय होणार आहे वाढणार आहे मग कुठल्या तरी स्वरूपातली आसेट वाढली म्हणून इफेक्ट लिहायलासुद्धा कुठं जायचं आहे बॅलन्स शीटच्या आसेट साईडला तिथं लिहायचं इन्कम रिसिवेबल आणि काय जी अमाऊंट असेल ती पुढची ॲडजस्टमेंट पाच सहा नंबर बॅड डेप्स बुडीत कर्ज ॲडिशनल ऑर न्यू बॅड डेप्स आणि याच्यावरती आपण अकरावीला ॲडजस्टमेंट सोडवलेले आहे बॅड डेप्स आहेत नवीन बॅड डेप्स आहेत डिस्काउंट आहे त्याचबरोबर ट्रायल बॅलन्समध्ये कधी कधी डेबिट बॅलन्स हे बॅड डेप्स येतात आणि कधी कधी क्रेडिट बॅलन्स हे बॅल बॅड डेप्सचे अमाऊंट येते तर आपण ह्या सर्व बाबींकडे लक्ष द्यायचं म्हणून मी तुम्हाला सांगितले अकरावीत ॲडजस्टमेंट आपण सोडवलेले आहेत तर ते उदाहरणं पुन्हा पाहून सोडवा पाहून सोडवा आधी नंतर बिन पाहता सोडवा ते अकरावीची उदाहरणं जर तुम्हाला ही ॲडिस्ट म्हणजे सोडवता आले की तुम्हाला बारावीमध्ये सगळं फायनल अकाउंट येणार अकरावीचं आलं की बारावीचं आल्यासारखंच आहे पुढे आता हा झाला फर्स्ट इफेक्ट काय सांगितलं आहे त्यांनी शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डायरेक्ट तुम्ही दाखवायचं आहे जर काही जुना ॲटमच नाही आहे डायरेक्ट लिहून टाकायचं टू न्यू बॅड डेब्स आणि आम्हाला लिहून टाकायचं जर समजा अगोदर ओल्ड बॅड डेब्स त्या ठिकाणी असतील ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले तर त्याचा विचार करा डेबिट बॅलन्समध्ये असेल तर डेबिट बॅलन्स त्या ठिकाणी ॲड करायचं आहे आणि मग आउटरला बिरेज घ्यायची मग अशी मी तुम्हाला सांगितल्यासाठी त्यासाठी अभ्यास करा भरपूर उदाहरण आपण सोडवली आहे आड़ उदाहरण ऍडजस्टमेंटची छान नोट पण मी तुम्हाला वहीमध्ये लिहून दिलेली आहे तर मग त्या ठिकाणी काय करायचं आहे जर समजा क्रेडिट बॅलन्स असेल तर क्रेडिट बॅलन्स आणि डेबिट बॅलन्सची एक आपण तुलना करायची डेबिटची बेरीज जास्त असेल तर पी एलच्या डेबिटला इफेक्ट दाखवायचा पी एलच्या डेबिटच्या बेरीजेतून ओल्ड बॅड डब्स ओल्ड बॅड डेप्स न्यू बॅड डबची बिरीज करायची त्याच्यातून लेस क्रेडिट साईडचा जो बॅलन्स आहे बॅड डेपचा तो लेस करायचा आहे आणि त्या ठिकाणी काय करायचं आहे वजबाकी करायची आहे आल लक्ष आणि तो रक्कम आउटरला घ्यायची आहे तर अशा प्रकारे तो इफेक्ट त्या ठिकाणी काय करायचा आहे दाखवायचा आहे पुढं पाह दुसरं फेट कुठं सांगितलं आहे तर टिडक फ्रॉम सॅलरी सन्री डेटर्स इन बॅलन्स शीट असेट आणि दुसऱ्या पे बॅड डेसचं काय करायचं बॅलन्सच्या लॅ ॲसेट साईडला जायचं आणि त्यामध्ये सन्री डेटर्समधून काय करायची अमाऊंट लेस लेस बॅड डेव्स म्हणायचं इनर रक्कम लिहायची वाजवाकी करायची आउटरला घ्यायची ओके तर ही झाली सहावी ॲडजस्टमेंट सात नंबर पाहता प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्स म्हणजे त्याला आपण पी डी किंवा दुसरा शब्द आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स म्हणजेच आर डी डी तर प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेप्स आणि रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेप्स हे एकाच अर्थाचे शब्द आहेत हे लक्षात घ्या पहिला इफेक्ट आर डी असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं बॅलन्स शीटच्या आसेट साईडला जायचं सा, पहिला क्रिया फर्स्ट स्टेप आसेट साईडला जायचं सा, तिथं लिहायचं डेटर्स अमाऊंट घ्यायची त्यातून लेस आर डी न्यू आर डी वजा बाकी करायची आउटरला रक्कम घ्यायची किंवा दोन चार ॲडजस्टमेंट असतील तर त्या व्यवस्थित सोडवायच्या क्रम्याक्रमाणे आणि रक्कम आउटरला घ्यायची आता हा झाला फर्स्ट इफेक्ट सेकंड इफेक्ट काय करायचा बॅलन्स सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं जायचं डेबिटला जायचं आणि तिथं लिहायचं टू आर डी आणि लक्षात किंवा ओल्ड आता मी परत जसं बॅड डेचं सांगितलं अगदी त्याचप्रमाणे आर आहे तुम्ही बॅड डेट्स आणि आर डी दोन्हीसुद्धा एकत्रसुद्धा करू शकता जुना बॅलन्स असेल तर त्याच्यामध्ये ॲड पण करू शकता क्रेडिटला बॅलन्स असेल तर डेबिट क्रेडिटची तुलना करून त्यामध्ये डेबिटची बेरीज जास्त आली तर डेबिटला इफेक्टल्या क्रेडिटची बेरीज जास्त असाली तर क्रेडला इफेक्टल्या तर अशा प्रकारे ही सातवी ॲडजस्टमेंट सोडवायची आहे आणि मग आपल्या तरतूद लिहायची आहे त्यानंतर आठ नंबर पहा रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स तर हा ही ॲडजस्टमेंट आपण अकरा वेळेला सोडवली पुन्हा परत पहा की डिस्काउंट ऑन डेटर्स म्हणजे डिस्क डेटर्सवरती डिस्काउंट आहे तर मग आता काय करायचं आहे पहिल्यांदा बॅड डेज क्रम पहा लक्षात ठेवा पहिल्यांदा बॅलन्स शीटच्या साईडला जा जायचं जा पहिल्यांदा संडी डेटर्स लिहायचे त्याच्यातून बॅड डेज लेस करायचे शिल्लक राहिलेल्या रकमेवरती आर असेल तर ती आर काढायची कॅल्क्युलेट करायची लेस करायची त्यातून शिल्लक राहिलेली जी रक्कम आहे ती खालचवळीला घ्यायची आणि मग त्याच्यावरती हा रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन ड्रेस कॅल्क्युलेट करायचा आणि तो कॅल्क्युलेट केलेली रक्कम परत लेसच करायची आहे आणि लेस करून मग आउटल रक्कम घ्यायची तर अशा प्रकारे जे तिन्ही आपण जर लेस केलेले असतील ना तिन्ही परत दुसऱ्या फिट कुठं द्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जायचं आहे द्यायला आणि त्या ठिकाणी तो र त्या ठिकाणी एकत्र तुम्ही घेऊ शकता आणि रक्कम लिहू शकता किंवा तुमचं काय ओल्ड बॅलन्स असेल तर तोही त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे वेग देऊ शकता आठवी ॲडजस्टमेंट आहे आपली रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स म्हणजे डिस्काउंट ऑन डेटर्स आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ती सोडवायची आहे पुढची नऊ नंबर पहा डे पुढची नऊ नंबर पहा डेप्रिसिएशन ही पण अकरावीला झालेली आहे खूप वेळा उदाहरणामध्ये प्रत्येक उदाहरणामध्ये आहे दोन दोन तीन तीन वरती डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट सोडवली आपण तर त्याचा इफेक्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे काय करतो आपण पहिल्यांदा बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला जायचं संबंधित या मधून तेवढ्या सांगितलेल्या टक्क्याप्रमाणे डेप्रिसिएशन लेस करायचं लेस फाईव्ह पर्सेंट टेन पर्सेंट चिन्ह द्यायचं अमाऊंट लिहायची कॅल्क्युलेशन केलेली लि, रेषा मारायची खाली आणि आउटरला घ्यायचं असं आणि झालं आता नंतर दुसरं पिकडं द्यायचं आहे जी अमाऊंट लेस केली तीच अमाऊंट घ्यायची आणि यायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तिथं लिहायचं टू डेप्रिशिएशन ऑन तुम्ही कशावर लेस केली ती तर मस्टरी लिया फर्निचर फर असेल तर फर्निचर लिया ज्या ॲटमवर लेस केली त्याप्रमाणे दोन चार आयटम असेल तर दोन चार आयटमवरती प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला एकत्र दाखवलं तरी चालेल आपण अकरावीला हे सर्व काही केलेलं आहे तर अशा प्रकारे ही नऊ नंबरची ॲडजस्टमेंट सोडवायची पुढे दहा नंबर पहा इंटरेस्ट ऑन कॅपिटल तर आपण कॅपिटलवरती काय देतो पार्टनर्सला इंटरेस्ट देतो आपण मागच्या उदाहरणांमध्ये हे सोडवलेली ॲडजस्टमेंट चार उदाहरणं सोडवलेत की नाही तुम्ही त्याचाही सराव हो करा तर अडजस्टमेंट आपल्याला आणखीन पटापटा लक्ष देत चालतात तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे आपण खर्च ते करत असतो आणि म्हणून खर्च झाला म्हणून पहिला फिट पुढं जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि मग तिथं जायचं आहे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला जायचं आहे तिथे लिहायचं आहे टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल मग आता मला सांगा पार्टनर समजा दोन आणि दोन पैसे जास्त असतात मग कसं लिहिणार तर काय करायचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणायचं खालच्या वेळीला जायचं पार्टनरचं नाव ए बी सी काय असेल ते लिहायची इनरला रक्कम लिहायची आणि तिघाची दोघांची काय असेल ते बेरीज करायची आणि आउटरला घ्यायची प्रकारे पी एलच्या डेबिटला लिहायचं टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल अंडरलाईन करायची पार्टनरची नाव लिहू आमांड लिहायची आणि आउटरला बेरीज द्यायची ओके फर्स्ट इफेक्ट कळाला आता बॅलन्स शीटच्या तुम्ही कुठं जायचं दुसरी फेक्ट द्यायला बॅलन्स शीटच्या लॅबिटी साईडला आणि प्रत्येकाचं कॅपिटल लिहायचं कॅपिटलमध्ये हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय करायचं आहे आपण त्यांना देणार की नाही त्यांचं इन्कम होणार आणि म्हणून त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे आणि मग ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणायचं काय असेल ते अमाऊंट लिहायची असं प्रत्येकाच्या कॅपिटलमध्ये तीन पार्टनर चार पार्टनर असतील प्रत्येकाच्या पार्टनरमध्ये कॅपिटलमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय करायचं ॲड करायचा समजा जर आपल्याला उदाहरणामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट करंट अकाउंट सेपरेट काढायला सांगितले असतील तर मात्र त्या का कॅपिटल करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं तिथं लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि दोघांच्या तिघांच्या त्या मध्ये रक्कम लिहून टाकायची आपण दोन पद्धतीने हा इफेक्ट देऊ शकतो कॅपिटल वरचे एक सेपरेट अकाउंट आपण ओपन करू शकतो जे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये चार उदाहरणात पाहिलंय त्याचप्रमाणे कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आणि तिथे आपण जसे इफेक्ट दिले तसेच इफेक्ट इथे द्यायचे आहेत आपल्याला आता फायनल अकाउंटचे उदाहरणं सोडवताना पहिल्या चॅप्टरमध्ये जे चार उदाहरणं सोडवली त्याचा उपयोग आपण कॅपिटल अकाउंट ओपन करताना करणार आहोत म्हणून ते चार उदाहरणाची चांगली प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करून त्याची इफेक्ट द्यायचे हे एवढं सगळं प्रॅक्टिस चार उदाहरणात झालेली असून जर तिथं तुम्हाला आलं नाही तर तिथं तुम्ही परत मागे पडाल म्हणून फुल प्रॅक्टिस करा सांगतोय आणि किंवा समजा जर आपण कॅपिटल अकाउंट करंट अकाउंट त्यांनी ओपन करायला नाही सांगितलं एक्झाम्पलमध्ये तर आपण ते सर्व इफेक्ट कुठं दाखवायचे बॅलन्स शीटच्या ॲबीटी साईडला कॅपिटलमध्ये ॲड लेस काय असेल ते तर ठीक आहे दहा नंबरची ॲडजस्टमेंट झाली आहे मी बरंच काही सांगून जातो आहे चालता बोलता नोंदी ठेवा वरच्या समासामध्ये थे लिहून ठेवा आठवत नसेल तर त्याचा फायदा तुम्हाला नंतर होईल कारण बऱ्याच शब्दांचे अर्थही मी सांगतोय तेही तुम्ही तिथे लिहित चला पान नंबर एकोणीसवरून आपण आता पान नंबर वीसवरती आलोय पुढची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा आपला काय आहे इन्कम आहे आणि म्हणून तो इन्कम कुठं जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला मग बिंदास त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस आपण ज्या हे साईडला जायचं आहे तिथे लिहायचं आहे बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग रिसिवड अमाऊंट लिहून टाका ठीक आहे मग पार्टनर्स असतील ते एक दोन तीन तर त्यांची मग इनरला नाव लिहा इनरला अमाऊंट लिहा तिघांची बेरीज करा आउटरला लिहा हा झाला फर्स्ट इफेक्ट त्याच्यानंतर दुसरे इफेक्ट कुठं द्यायचा आहे आता मग सांगितल्याप्रमाणे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे आता हा ड्रॉइंग आपण पैसे त्यांच्याकडनं घेतो आहे म्हणजे आता पा समजा बॅलन्स शीटच्या लाबिटी साईडला आपण गेलो समजा अशोक कॅपिटल आहे मग त्यातून आपण अमाऊंट लिहि अशोक कॅपिटल दहा हजार रुपये लेस काय करणार आपण ही अमाऊंट पार्टनर्स कॅपिटलला लेस करणार लेस इंटरेस्ट ऑन कॅप ड्रॉइंग पाय पाचशे रुपये आणि मग वाजप करून खाली रक्कम लिहिणार पुढच्या फ्री देण्यासाठी झ हे झालं डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायब्रिटी साईडला लिहायचं समजा जर त्यांनी आपल्याला पार्टनर्स करंट अँड क कॅपिटल अकाउंट ओपन करायला सांगितले जे आपण चार उदाहरणं पहिल्या चॅप्टरमध्ये सोडवली त्या पद्धतीनं तर तेही आप ते पद्धतीने आपण करू शकतो कारण तुम्ही चार उदाहरणं सोडवली आहे आणि त्याप्रमाणे इफेक्ट देऊ शकता इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट मग त्यांनी सांगितले कुठं सांगितलं आहे काय करायचं आहे शो टू द दे डेबिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट म्हणजे जर पार्टनर्स करंट कॅपिटल असे दोन अकाउंट सांगितले असतील जे सांगितले असतील ते ओपन करा आणि त्याच्या डेबिट साईडला काय करा दाखवा टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ओके पुढचं पाहता इंटरेस्ट ऑन लोन टेकन म्हणजे जसं आपण बँकाकडून कर्ज घेतो पार्टनर्स कडून कर्ज घेतो पार्टनरच्या वाईफ कडनं कर्ज कर घेतो टेकन आहे म्हणजे आपण कर्ज घेतले त्याच्यावर इंटरेस्ट भरावा लागेल आणि म्हणून तो एक्सपेन्सेस असेल तर तो तो कुठं दाखवायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू इंटरेस्ट ऑन लोन टेकन आणि आता आपलं आण लोन टेकन म्हणजे आपण आपण इंटरेस्ट देणार आहे आणि म्हणून दुसरा रुपया कुठं द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जायचं आहे आणि तिथे आहे अगोदर बँक लोन असेल तर बँक लोन लिहा त्याच्यामध्ये ॲड इंटरेस्ट ऑन बँक लोन दोन्हींची ॲडिशन करा आउटरला घ्या म्हणजे ज्याच्यावरचा इंटरेस्ट असेल ज्या लोनवरचा तर त्या लोनचा आयटम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाऊन लिहायचा त्याच्यामध्ये काय करायचं ॲड करायचं आउटरला रक्कम घेऊन टाकायची पुढचं पहा अकरा नंबर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन गिवन आता मगाशी जे एक्सप्लेशन मी दिलं होतं गिवनचं तेच इथे सर्व लागू पडेल आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आपण कुठेतरी गुंतवणूक केलेली आहे आणि त्या गुंतवणुकीवर आपल्याला काय मिळतोय इंटरेस्ट मिळतोय तर आपल्याला माहिती आहे आपण शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतो त्याच्यावर आपल्याला डिव्हिडंड मिळतो डिव्हिडंड इन आणि इंटरेस्ट दोन्ही इनकमच आहे एक प्रकारचे आणि कधी कधी आपण डिव्हेंचर घेतो बॉन्ड्स घेतो नाही का त्याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी डिव्हिडंड मिळत असतो किंवा इंटरेस्ट मिळत असतो तर तो त्याची नोंद या ठिकाणी करायची तर हा याच्यावर मिळणारा इंटरेस्ट जो आहे आपण समजा बँकेत एफ डी केली फिक्स डिपॉझिट केलं त्याच्यावर आपल्याला बँक आपल्याला इंटरेस्ट देते म्हणजे ते सगळे काय आहेत आपले इन्कम्स आहेत आणि म्हणून इन्कम असेल तर फाईल एफेट कुठं जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिवड हां लक्षात बाय इंटरेस्ट ऑन लोन रिसिवड तर अशा प्रकारे आपण पहिलं फीठ प्रॉफिट अँड लॉस आपण ज्या लिहायचं आहे आणि इन्कम झालेला आहे आपला म्हणून आता आपली ॲसेट वाटणार म्हणून दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जायचं आहे लिहायचं आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट मग इथे आपण आपण हा पण एक प्रकार करू शकतो समजा इंटरेस्ट ज्या इन्व्हेस्टमेंटवरचा आहे ती इन्व्हेस्टमेंटचा एखादा आयटम ॲसेटमध्ये असेल सेम तर त्यामध्ये हा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आपण ॲड करू शकतो आणि टोटल सुद्धा घेऊ शकतो किंवा मग सेपरेट दाखवलं तरी चालेल बरोबर आहे काय प्रॉब्लेम नाही डायरेक्ट मला इन्व्हेस्टमेंट सेपरेट दाखवा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट सेपरेट दाखवा ठीक आहे अकरा नंबरची ॲडजस्टमेंट संपलीली आहे आता आपण पाहणार आहोत बारा नंबरची ॲडजस्टमेंट बारा नंबरमध्ये पहा <coughs> दोन ॲडजस्टमेंट मी तुम्हाला मागच्या ऑडिओमध्ये सांगितलं होतं दोन गुड्स असतात एक इन्श्युर्ड गुड्स आणि एक अनइन्श्युर्ड म्हणजे विमा घेतलेला किंवा काढलेला माल आणि विमा न घेतलेला माल तर असे दोन प्रकारचे जर माल असतील तर त्याच्याबद्दल आपण काय ट्रीटमेंट द्यायची तर आपण ती आता पाहणार आहोत पहा पहिलं आहे त्यातलं फा इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर ऑर ॲक्सिडेंट म्हणजे समजा विमा काढलेला माल आगीमध्ये फायरमध्ये ॲक्सिडेंटमध्ये काय झाला आहे डिस्ट्रॉयड झाला आहे खराब झाला आहे तर काय करायचं आहे तर आता बघा इन्शर्ड आहे विमा घेतलेला आहे इथं विमा जर घेतलेला असेल तर किती इफेक्ट होतात तीन आणि जर विमा घेतलेला नसेल तर किती इफेक्ट होतात दोन पक्क ध्यानात ठेवा इन्शुरन्स क्लेम मिळतो जर इन्शुरन्स काढलेला असेल म्हणून तिसरा इफेक्ट होतो आणि नाही तर आपले नेहमीचे दोन इफेक्ट होतात म्हणून इन्शुरन्स मला असेल काढलेला विमा काढलेला तर इन्शुरन्स क्लेम मिळाल्यामुळं तो तिसरा इफेक्ट त्या ठिकाणी होत असतो तर आपण इफेक्ट पाहूया पहिल्यांदा पा काय होतो आहे तर आपण इफेक्ट आपण फॉर्मॅटमध्ये पाहिलेलं पा आहे कुठं आलेलं आहे गुड्स इस्टोर्ड बाय फायर गुड्स इस्टोर्ड बाय ॲक्सिडेंट तर ट्रेडिंग अकाउंटच्या केडला म्हणून बघा इथे फर्स्ट इफेक्ट दिलेला आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आहे की नाही ग्रॉस अमाऊंट लिहा म्हणजे दहा हजाराचं तुमचं नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी लिहून टाकायचं बाय <coughs> गुड्स डिस्ट्रॉयर्ड बाय फायर टेन थाउजंड हा झाला फर्स्ट इफेक्ट आता बघा दुसरा इफेक्ट कुठं होणार आहे आपला लॉस झाला आहे दहा हजार आणि त्यातले समजा कंपनीने इन्शुरन्स का आपण घेतलेला होता विमा घेतलेला होता आणि इन्शुरन्स कंपनीने त्यातला आपला सात हजाराचा क्लेम काय केला मंजूर केला तर मग अशा वेळेस सात हजाराचा क्लेम आपल्याला मिळालेला आहे मग किती रुपयाचा ॲक्च्युअल लॉस झाला आपला दहा हजाराचा माल गेला होता त्यातला सात हजार कंपनीने दिला राहिले किती तीन हजार रुपये हा तीन हजार रुपये आपला ॲक्च्युअल लॉस झाला आणि म्हणून दुसरा इफेक्ट कुठं द्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जेवढा लॉस झाला तेवढीच अमाऊंट या ठिकाणी लिहायची आणि दुसरा जो इफेक्ट आहे सात हजाराचा क्लेम मिळाला आहे तो कुठे लिहायचा आहे बॅलन्स शीटच्या आसेट साईडला तिथं लिहायचं आहे इन्शुरन्स क्लेम रिसिवड काय लिहायचं आहे इन्शुरन्स क्लेम रिसिवड आणि सात हजार रुपये लक्षात मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम उदाहरण घेऊन सांगितलेलं आहे दहा हजाराचं ठीक आहे चला त्यातली सेकंड ॲडजस्टमेंट पाहूया अनइन्श्युअर्ड गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर ऑर ॲक्सिडंट समजा विमा न काढलेल्या मालाचा जर आग लागली आणि खराब झाला डिस्ट्रॉय झाला ॲक्सिडेंटमुळे डिस्ट्रॉय झाला आणि तर काय इफेक्ट करणार आहेत ते पाहता आता आता विमा घेतला आहे का आपण इथं नाही म्हणजे इथं भरपाई कोणी देणार आहे का आपल्याला नाही मग भरपाई जर देणार नसेल तर इथे इफेक्ट किती होणार मग दोनच तर दोन कसे होतात ते पहा आता तर जेवढा मालाचा लॉस झालेला आहे आपला तर तो सर्वच्या सर्व माल आपण पहिल्या प्रमाणे ट्रेडिंग अकाउंटच्या गेट साईडला जायचं आणि तिथं पूर्ण रक्कम दहा हजाराचा लॉस झाला दहा हजार अमाऊंट लिहून टाका आणि तिथं लिहून टाकायचं बाय गुड्स डिस्टॉर्ड बाय फायर ओके हा झाला फर्स्ट इफेक्ट दुसरा इफेक्ट कुठं लिहायचा आहे आता दहा हजारातले काय मिळणार आहे का नाही म्हणजे सर्वच्या सर्व रुपये आपला लॉस झालेला आहे शंभर टक्के लॉस आणि म्हणून जेवढा लॉस झाला मग अशी आपण सात हजार मिळणार होते तर तीनच हजार लॉस होता म्हणून तू पी एलच्या डेबिटला तीन हजार लिहिले इथं किती लिहिणार मग काहीच मिळाले का नाही दहाचे दहा हजार लॉस आहे म्हणून इथं दहाचे दहा हजार रक्कम परत लिहायची आहे परत प्रॉफिट लॉसच्या डेबिटला जायचं आहे तिथं लिहायचं आहे गुड्स रिजिस्टॉर्ड किंवा नाही सॉरी तिथं आपण पाहिलंय फॉर्मॅटमध्ये पहा आठवतंय का प्रॉफिट लॉसच्या डेबिटला काय आहे लॉस बाय फायर म्हणायचं लॉस बाय ॲक्सिडेंट शब्द वापरायचा अमाऊंटचं नाव अकाउंटचं नाव नीट त्या ठिकाणी लक्षात ठेवा मग आपण लॉस बाय फायर तिथं लिहिणार आणि दहा हजार रुपये रक्कम लिहून टाकणार कळालं इन्शुअर्ड गुड्स आणि अनइन्शुअर्ड गुड जर असेल तर कसे इफेक्ट होतात ते इन्शुर्ड गुड्स असेल तर तीन इफेक्ट अनइन्श्युर्ड असेल तर दोन इफेक्ट चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये बावीस जनरल ॲडजस्टमेंटपैकी पहिल्या बारा ॲडजस्टमेंटचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा तुम्ही रिपीट करू शकता पाहिजे तितक्या वेळा आणि व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे लक्षात नाही राहिलं तर पुन्हा बरं तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर जो पार्ट बी आहे तो मी आता पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सेंड करणार आहे त्याच्यामध्ये आपण तेरा नंबरपासून तर बावीस नंबरपर्यंतच्या ॲडजस्टमेंट आणि त्याची माहिती मी तुम्हाला अतिशय सविस्तरपणे सांगणार आहे तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया जनरल ॲडजस्टमेंट पार्ट बी थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ